आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता नऊ नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आहे वसुबारस आणि त्याच दिवशी आहे रमा एकादशी तर बघा वसुबारस म्हणजे काय तर गाय आणि वासराचं आपण पूजन करत असतो आणि ज्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती आहे आणि गाय वासराचं पूजन केलं जातं त्या घरामध्ये नेहमी आई आणि मुलांमध्ये खूप चांगलं प्रेमळ नातं टिकून राहतं गोडवा राहतो त्याचबरोबर प्रत्येक नात्यामध्ये आपल्या गोडवा टिकून राहतो त्यामुळे अवश्य घरामध्ये जर तुमच्या गायवासराची मूर्ती जर नसेल तर तुम्ही अवश्य गायवासराची मूर्ती घेऊन या या वसुबारसला गुरुवारी तुम्ही ही मूर्ती आणू शकता आणि तिचं विधिवत पूजन करा खूप सुंदर आपल्याला आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते तयार होतं घरातली जी नकारात्मकता आहे ती जाते सकारात्मकता येते बऱ्याच वेळेला बघा मुलं आपलं ऐकत नाही चिडचिड करतात रागवतात हट्टीपणा करतात अभ्यास करत नाही मोठी मुलं असतील तरी ते ऐकत नाही कधी कधी ते चुकीच्या मार्गाला लागतात तर बघा नेहमी तुम्ही काय करा गायवासराची सेवा करा गायवासराची छोटी का होईना मूर्ती तुम्ही आणा प्लॅस्टिक फायबरची आणू नका तर पितळेची चांदीची किंवा मातीची तुम्ही मूर्ती आणू शकता छोटी मूर्ती आणली तर देवघरामध्ये दे तुम्ही तिचं पूजन करू शकता आणि जर मोठी तुम्हाला मूर्ती आणायची असेल तर ती तुम्ही तुमच्या हॉलमध्ये अंगणामध्ये ठेवू शकता पण तिचं वि विधिवत तुम्हाला पूजन करायचं आहे म्हणजे धूपधीप तुम्हाला रोज दाखवायचा आहे तर बघा या वसुबारच दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरून एक गोष्ट उतरून टाकायची आहे बघा बऱ्याच वेळेला लहान मुलांना नजरदोष नजरबाधा होते आणि आजारी पडतात ती किंवा मग वेगवेगळं त्यांना त्रास होतात तर काय करायचं आहे वसुबारस दिवशी आपण संध्याकाळी जेव्हा पूजन करून घ्यायचं आहे आधी वसुबारसचं म्हणजे गायवासराचं पूजन तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर काय करायचं आहे तर, तर मुलांचं आपल्या औक्षण करायचं आहे मुलगा असू दे मुलगी असू दे दोघांचं म्हणजे जेवढी मुलं तुम्हाला आहेत तेव्हा त्या ते, त्यांचं तुम्हाला औक्षण करून घ्यायचे मुलांना तिलक लावायचं आहे कुंकवाचा मुल मुलगी असेल तर हळद कुंकू लावायचे अक्षता त्यांच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत आणि त्यांचं औक्षण करून घ्यायचं आहे आणि बघा औक्षण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये कापूर जाळायचा आहे स्टीलची वाटी घ्या पणती घ्या मातीची तरीही चालेल कापूर जाळायचा आहे आणि हातामध्ये तुमच्या काय घ्यायचं आहे तर पिवळी मोहरी घ्यायची आहे लक्षात घ्या पिवळी मोहरी यासाठी लागणार आहे आता मिळ मिळतच नाही आहे मग काय करू तर तुम्ही काळी मोहरी पण त्या जागी वापरू शकता पण प्रयत्न करा की पिवळी मोहरी आणण्याचा पिवळी मोहरी तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाईल त्यामुळे अवश्य तुम्ही ती घेऊन या किंवा मग तुम्ही काळी मोहरी देखील वापरू शकता तर आपल्या हातामध्ये काय करायची आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि मुलांवरून तुम्हाला ती तीन वेळा उतरवायची आहे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला ती तीन वेळा उतरवायचे आहे आणि जे काही वाईट शक्ती वाईट ज्या काही शक्त्या आहेत बाधा आहेत तर त्या सर्व निघून जाऊ देत आणि माझ्या मुलाला सुख समृद्धी मिळू देत असं तुम्हाला तिथे म्हणायचं आहे मुलगा छोटा असला मुलगा मुलगी छोटे असले तरी तुम्ही हा उपाय करू शकता मोठी मुलं असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता तर तीन वेळा तुम्हाला असं उतरवायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर ती जी मोहरी आहे तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला टाकून द्यायची आहे तर अशा अशा पद्धतीने तुम्हाला तीन वेळा मोहरी उतरवायची म्हणजे काय पहिल्यांदा मोहरी घेतल्या हातात तीन वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत मुलांच्या ती तुम्हाला काय करायची आहे उतरवायची आहे ती तुम्हाला दक्षिण दिशेला टाकून द्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे तर अजून एकदा मोहरी घ्यायची पुन्हा तीन वेळा उतरवायचे आहे ज्या काही वाईट शक्ती बाधा असतील त्या निघून जाऊ देत असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि पुन्हा ते टाकायची आहे दक्षिणेलाच आणि पुन्हा अजून एकदा तुम्हाला तिसऱ्यांदा मोहरी घ्यायची आहे हातामध्ये पुन्हा तीन वेळा मुलांवरून उतरवायचे आहे आणि पुन्हा तुम्हाला दक्षिण दिशेलाच ती टाकून द्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला वसुबारस दिवशी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे तर देवघराच्या समोर तुम्ही काय करायचं आहे तर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि हळदीने स्वस्तिक काढून त्यावरती तुम्हाला एक पणती जी आहे ती प्रज्वलित करायची आहे दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये शुद्ध तूप वापरू शकता तुम्ही तूप नसेल तर तेल वापरलं तरी चालेल पण शक्य तूप वापरण्याचा प्रयत्न करा आणि तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि हा जो दिव्याचा उपाय आहे तो तुम्हाला रात्री दहा ते बारामध्ये करायचा आहे तुम्ही बारा, बारा वाजता केला तरीही चालेल दहाच्या पुढे तुम्ही कधीही करू शकता रात्री वसू दिवशी आणि असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर जप करून झाल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर पांढरे तेल टाकायचे आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे संस्कृतमध्ये करू शकता प्राकृतमध्ये करू शकता तर रात्री दहा ते बारामध्ये अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करून व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरावरती त्यांची कृपा राहते आणि प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होण्यास मदत होते आणि मात आता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी वास करते कधीच आपल्याला आर्थिक नुकसान होत नाही आणि आर्थिक भरभराट होते आणि मुलांवरून जी पिवळी मोहरी आपल्याला उतरवून टाकायची आहे मुलान, ती पण तुम्ही संध्याकाळीच उतरून टाकायची आहे सहा नंतर वसुबारसचं पूजन झाल्यानंतर तुमच्या मुलां मुलांना ओवाळून घ्यायचं आहे उक्षण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशी मोहरी जी आहे ती उतरून तीन वेळा टाकायची आहे तर नक्की वसुबारस दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय करा आई करू शकत नसेल तर आजीने किंवा मग बहिणीने आत्याने हा उपाय केला तरीही चालू शकेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना वसुबारस दिवशी करायचा हा उपाय कळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये